कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि राहा आमच्या सोबत। बंडू मामाच्या मेंढ्या चोरणारा अटक चोरटा बाळापूर पोलिसांनी केला जेरबंद, तर 1.5 लाखाचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला। खामगाव तालुक्यातील हिवरेखेड येथील मूळ राहणारे मेंढ्या पाळण्याचा व्यवसाय करणारे बंडू नारायण मदने व त्यांचा पुतण्या ऋषिकेश हे त्यांच्या 300 मेंढ्या घेऊन गावोगावी फिरतात। शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मेंढ्या बसून आर्थिक प्राप्ती करतात। अशाच मेंढ्या घेऊन ते बाळापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील व्याळा शेत शिवारातील संजय कात्रे यांच्या शेतामध्ये मेंढ्या बसविल्या होत्या। दिनांक 13 डिसेंबर 2018 दुपारी 4 वाजेच्या दरम्यान ऋषिकेश हा रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ मेंढ्या चारित असताना अचानक एक कार मेंढ्याजवळ थांबली व त्यातून 2 व्यक्ती अचानक उतरले व 5 मेंढ्या कारमध्ये टाकून त्यांनी धूम ठोकली। अचानक घडलेली या घटनेने व ऋषिकेश हा दूर उभा असल्याने तो सदर कारच्या मागे धावला। त्याला सदर कारचा क्रमांक व रंग तेवढा लक्षात राहिला। या चोरीची फिर्याद बंडू नारायण मदने यांनी बाळापूर पोलीस स्टेशनला दिली असता पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी सदर बाब गंभीरतेने घेऊन पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल वाणी यांना तपास सोपविला। अशा प्रकारच्या चोऱ्या करणारा बाळापूर येथील अटक चोर मनोज चिंचोळकर यांच्यावर दाट संशय असल्याने त्याला चेक केले असता तो फरार आढळून आला, त्यामुळे त्यांच्यावर असलेला संशय अधिक वाढला। पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल वाणी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र जोशी, सुभाष राठोड, हर्षल श्रीनिवास यांचे पथक त्यांच्या मार्गावर असताना तो पोलिसांना हुलकावण्या देत होता। त्याच दरम्यान त्याने चोरीमध्ये वापरलेल्या इंडिका कारचा निळा रंग बदलून पांढरा रंग मारल्याने व तरोडा तालुका खामगाव येथे नातेवाईकांकडे रात्री मुक्कामाला असल्याची पक्की माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी अचानक धाड मारून त्याला ताब्यात घेऊन त्याची पोलीस कोठडी घेतली। सुरुवातीला त्याने पोलिसांना दाद दिली नाही, परंतु नंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याने त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली इंडिका कार व 4 मेंढ्या एकत्रित किंमत 1.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश मिळाले। पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सोहेल शेख, पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल वाणी करीत आहे। बाळापूर पोलीस सातत्याने धान्य व जनावरे चोरणाऱ्या चोरांना जेरबंद करीत असल्याने पोलिसांच्या या दमदार कारवाईमुळे शेतकऱ्यांमध्ये आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केलं जात आहे। खामगाव तालुक्यातील हिवरखेड येथील राहणारे बंडू नारायण मदने हे त्यांच्या पुतण्यासह त्यांच्याकडे असलेल्या 300 मेंढ्या घेऊन जिल्ह्या शहरामधून फिरतात। ग्रामीण भागातील शेतशिवारांमध्ये शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सदरच्या शेत्या बसून त्यामधून त्यांना आर्थिक प्राप्ती होते, तर ते आमच्या व्याळा शेतशिवारामध्ये कात्रे यांच्या शेतामध्ये त्यांनी 300 मेंढ्या बसवल्या होत्या आणि दुसऱ्या दिवशी त्यांचा जो पुतण्या आहे ऋषिकेश म्हणजे 13/12/2018 रोजी त्या मेंढ्या रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ चालत असताना अचानक रस्त्यावरून एक सफेद कार आली, निळ्या रंगाची कार आली आणि अचानक तिथे थांबली। त्यातील 2 लोक उतरले, त्यांनी फटाफट 5 मेंढ्या ज्या आहेत त्या कारमध्ये टाकल्या आणि याला कुठलीही संधी त्याला अडवायची मिळाली नाही, लगेच ते पसार झाले। याने त्याच्यामध्ये त्या कारचा रंग आणि नंबर याला फक्त माहीत होता। याने दुसऱ्या दिवशी येऊन या फिर्याद नोंदवली मदनेंनी आणि त्याच्यावरून आम्ही 379/34 प्रमाणे गुन्हा नोंद केला होता आणि गुन्हा नोंद करत असताना PSI वाणी यांना तपासाचे आम्ही आदेश दिले। तपास करत असताना हे निष्पन्न झालं की बाळापूर मधलाच गाजीपूर येथे राहणारा मनोज निंबाळकर हा अशा प्रकारचा चोऱ्या करतो असं निदर्शनास आल्यावरून रेकॉर्डवरून त्याचा शोध घेतला असता तो फरार आम्हाला मिळून आला आणि तो फरार असल्यामुळे आमचा त्याच्यावरचा संशय आणखी बळावला आणि त्याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला, परंतु तो काही मागच्या महिनाभरापासून पसारच असल्यामुळे मिळून आला नाही। त्याच्यानंतर PSI वाणी, ASI जोशी आणि हर्षल श्रीवास राठोड यांना खबर मिळाली की खामगाव तालुक्यातल्या बाळापूरच्या नजीकच असलेल्या तरोडा गावामध्ये तो नातेवाईकाकडे असल्याची हिट खबर आम्हाला मिळाल्यावरून PSI वाणी त्या पथकासह गेले आणि त्याला ताब्यात घेतले। ताब्यात घेऊन त्याचा आम्ही PCR घेतला। PCR दरम्यान त्याने चोरीची कबुली दिली आणि त्याने ती निळी कार होती त्याचा रंग बदलून ती पांढरी केली, त्यांना नंबर सुद्धा बदलला होता आणि ती कार सुद्धा आम्ही जप्त केलेली आहे आणि 4 मेंढ्या बकऱ्या सुद्धा त्याच्या ताब्यातून अशा प्रकारे जवळपास 1.5 लाखाचा मुद्देमाल आम्ही हस्तगत केलेला आहे आणि सदरचा जो चोर आहे तो सराईत चोर आहे। आणखी कुठल्या कुठल्या जनावर त्याने चोरले असावेत या दृष्टिकोनातून आमचा तपास सुरू आहे आणि निश्चितच त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघड होऊ शकतात।
प्रतिनिधी निलेश किरतकार, कॉमन न्यूज मराठी, अकोला.